नमस्कार मित्रांनो, मी अमोल पाटील ॲज अ DGM पाटील बायोटेक कडनं आपल्याशी संवाद साधण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी आम्ही बनवतो आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी आहे, काळी कसदार जमीन आहे, चांगलं मॅनेजमेंट आहे, अशा शेतकऱ्यांकडे हे जे वाण तुम्ही आज बघतायत, त्याचे जे कॅरेक्टर या ठिकाणी आहेत, हे वाण जर आपण सिलेक्ट केलं तर मित्रो प्रति एकर 25-30 क्विंटल ही फार छोटी गोष्ट होईल, असे सिम्पटम आज आम्हाला ह्या व्हरायटीमध्ये बघायला मिळत आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट असा आहे की याला मोनोपुडिया खालून जवळपास 6-7-8 बघायला मिळाली. म्हणजे बॉल काउंट जर तुम्ही आत्ता या झाडाचा घेतला, 138 बॉल काउंट आज आपल्याला इथं मिळतोय विदाऊट फ्लावरिंग. फळदड जो हा विषय आपल्याकडे आहे, म्हणजे बागायती क्षेत्राचा जर आपण विचार केला तर रिफ्लॅश हा तुम्हाला शेवटपर्यंत, म्हणजे टिल फेब्रुवारी मार्चपर्यंत तुम्हाला ह्या व्हरायटीमध्ये बघायला मिळेल. तर जे अंतर आहे हे साधारणतः 5.5-6 फूट दोन ओळीतलं अंतर आणि दोन रोपातलं अंतर साधारणतः 1.5 ते 2 फूट, 1 फुटापासून 2 फुटाच्या मध्ये असं आपल्याला घ्यावं लागेल. बोंडाचं जे वजन आहे, बोंडाची जी साईज आहे, ही मिनिमम 4.5-5 ग्रामच्या पुढं आहे. त्या बोंडामध्ये जो सरकीचा काउंट आहे तो 30-32-35 पुढे आहे, त्यामुळे बोंडाचं वजन हे 4 ग्रामच्या आत येणं शक्यच नाही. अगदी टॉपचं बोंड जरी आपण घेतलं तरी ते सरासरी 4 ग्राम गाठू शकेल. 5 महिन्यामध्ये सुद्धा हा प्लॉट आज लाल पडलेला नाही, रेडनिंगचा अटॅक या ठिकाणी नाही. चकिंग पेस्टला अतिशय उत्कृष्टपणे म्हणजे रेझिस्टन्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो. खूप कमी प्रमाणामध्ये ही व्हरायटी बळी पडताना आपल्याला आठवते. जर आपण या ठिकाणी म्हणजे उत्तम खत व्यवस्थापन जर केलं, पाटील बाटेच्या तंत्रज्ञानाचा जर पूर्ण वापर केला तर मित्रो ही व्हरायटी उत्पन्नाच्या बाबतीत नवे विक्रम उभी करू शकते असं मला वाटतं. अपेक्षा करतो की ह्या वाणाविषयी जी काही माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, ह्या माहितीच्या आधारावर पुढच्या वर्षी ह्या वाणाची पसंती तुमची वाढेल आणि जास्तीत जास्त उत्पन्न तुम्हाला मिळेल. धन्यवाद.